वर्धा येथे मतदार जनजागृती अभियानांतर्गत भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांची मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी दीपक करंडे व तहसीलदार वर्धा रमेश कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या नवीन मतदार नोंदणी जातीचे दाखले, संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत लाभ उत्पन्नाचे दाखले, शिधापत्रिका बाबतचे कामे, वैद्यकीय तपासणी या सेवा देण्यात आल्या। तसेच शिबिरात भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांना त्यांच्या हस्ते शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले। सदर दिवशी नवीन मतदार नोंदणी अर्ज 79 प्राप्त झाले, पुरवठा विभाग यांचे 46, संजय गांधी निराधार योजनेचे शहरी विभाग यांचे 27 अर्ज व ग्रामीण संजय गांधी निराधार योजनेचे 7 अर्ज प्राप्त झाले। सदर शिबिरात भटक्या विमुक्त जमातीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मी तहसीलदार रमेश कोळपे, तहसीलदार वर्धा या ठिकाणी कार्यरत आहे। आज माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडून भटक्या व विमुक्त जमातीकरता शिबिर घेण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आर्वी नाका परिसरातले झोपडपट्टी एरियातल्या लोकांकरता सुविधा देण्याकरता, त्यांची मतदार नोंदणी करण्याकरता साई मंदिर वर्धा या ठिकाणी शिबिराचं आयोजन आज करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये 345 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला। त्याच्यामध्ये 27 संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी शहर एरियातले त्या ठिकाणी आले, त्याचबरोबर 7 ग्रामीण भागातल्या लोकांनी नाम त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज केले। 146 शिधापत्रिकांचं त्या ठिकाणी वाटप करण्यात आलं ह्या कॅम्पमध्ये। 180 लोकांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात आले। त्याचबरोबर 113 लोकांनी त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केली, ज्यांचं ब्लड शुगर त्याचबरोबर BP याची तपासणी त्या ठिकाणी करण्यात आली। त्याचबरोबर PLA मार्फत वेगवेगळ्या प्रमाणपत्रामध्ये 23 लोकांना सुविधा देण्यात आल्या आणि 146 लोकांनी आधार ची नोंदणी केली। या शिबिराला जवळजवळ 400 लोकांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि वेगवेगळ्या लोकांनी गोरगरीब लोकांनी त्या ठिकाणी शिबिरामध्ये लाभ घेतला। त्या ठिकाणी BLO त्याचबरोबर पर्यवेक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी नवीन मतदाराची त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि जो दुर्लक्षित घटक आहे भटक्या विमुक्त जमाती या लोकांची मतदार नोंदणी करता त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्यात आला। महाराष्ट्र TV24 साठी संतोष देशमुख, वर्धा। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा, लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर।